चा देखील आढावा घेतला. सोलापूरचा घेताय. काय परिस्थिती आहे लोकसभेची, काय वातावरण आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढत आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देईल आणि 45+ खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील, महायुतीचे निवडून येतील आणि दुसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील. खरं तर आपण काल माढ्यामध्ये देखील होतात, माढा संघामध्ये काल धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली, उमेदवारी जवळपास निश्चित आहे, त्याचा फटका आपल्याला बसेल का? आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्त केलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटील, त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे, त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत, त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा. ते मोहिते पाटील कमी पडले की बीजेपीचे लोक कमी पडले का, की मोहिते पाटील एवढं सगळं देऊनही तुम्हाला सोडून गेले? शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला, आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही. आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमी उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा, त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं, पण त्यांनी निर्णय घेतला आहे. शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे. रणजित सिंह यांची काय भूमिका? रणजित सिंह नाराजी आहे, म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा, काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे? त्याबद्दल तर काही मला रणजित सिंह मोहिते पाटील बोलले नाही आहे. त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील. तुम्हाला काय बोलले का मागच्या करणार नाही का किंवा त्यांना त्या संदर्भात रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं. पण तुमच्या शहरातील मोठा डाव टाकल्या असं बोललं जात आहे, कशा पद्धतीने बोलताय महाडा? याला काही डाव वगैरे म्हणत नाही. शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात, शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही, त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करतात, त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी जास्त होत राहत. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेला आहे, हा कुठेतरी गादीचा अवमान नाही आहे असं चर्चा आहे. संजय मंडलिक काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. तुम्ही सहमत आहात का त्या? नितेश राणेंनी सरपंचांच्या बैठकीत सज्जड दम दिल्याची माहिती आहे. त्यांच्या निधीबाबत मी लिस्ट करणार आहे. त्याचबरोबरीनं धनंजय महाडिक देखील असंच म्हणालेत की जर का लीड कमी मिळालं तर जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही 5 कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने. पैशाचा आम्ही थोडी दिलो, विकासाचा प्रश्न मांडला आहे, मान्यता आहे. आम्ही काही सरण्याची तर नाही आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो. मोदीजी मी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे, समाजाकरता दिलं, जनतेकरता दिलं. साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे. शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना. शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे 4 मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे. आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहतं त्या गावात दिलंच पाहिजे, नाही पाठीशी राहिले त्यालाही दिलं. ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद, ज्यांनी नाही दिलं त्याचे धन्यवाद, ज्यांनी दिलं त्याचेही काम करू, नाही दिलं त्यांचेही काम करू. साहेब नरेंद्र मोदी साहेब मोदी पीएम लायक नाही आहेत आणि गल्लीतले ते गुंड आहेत, मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी गाडी करतात, मोदींचे वडील काढतात, त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात, हे समजून जायचं की मोदीजी अब की बार 400 पार होणार आहे, त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी
गेट पण येत राहतात. माझे खासदार जे आहेत गजानन कुलकर्णी जे आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत ते असं म्हणतात की तुम्ही संसद ताब्यात घ्या, चारशे पार करणारे संसद ताब्यात घ्या, पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तो बंद करा. कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती असं प्रदीप टोला त्यांनी लगावलं आहे. यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही. तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं. आजकाल तर इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं. कमी जास्तपणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशी तर आमच्याही झाल्या आहेत. चौकशा प्रत्येकाच्या होतात. महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या. शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्वॉल्व्ह नसतो. त्यांच्या रोजच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेचा वगैरे, त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या यंत्रणाला शरद पवारांनी 2014 ला एनडीए मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता, काय नक्की तर ते आपण काय सांगतो? मी त्याचा साक्षी नाही, त्यामुळे भुजबळ साहेब जे बोलले असते त्यावेळेस त्यांना ते माहिती असेल. बोलले सुरुवात झालेली आहे, मात्र सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा तिढा अजून सुटलेला. काही काळजी करू नका, अर्ध्या तासाची बैठक होईल. आणि शरद पवार साहेबांना ओरिजिनल आणि पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही. ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय, परिवाराला सांभाळलाय. परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये. शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे, पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे, त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांनी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं.